कोकिळा, दत्तू उद्गारला. काय? कोकिळा हसली. तिने छातीवरचा पदर सावरला. त्याच्या डोळ्यात पाहत आपला देह पदरात दडवला. तिच्या टपोऱ्या डोळ्याच्या पापण्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे विस्फारल्या. ती हसत उभी होती. नी दत्तू पुढं काय बोलणार हे ऐकण्यासाठी तिचे कान अधीर झाले होते. ती दुपारचं जेवण मळ्यात पोहोचून आली होती आणि डोकीवर पाटी घेऊन उभी होती. त्या दोघांची गाठ चिंचोळ्या पांदीत पडली होती. उन्हाचा रख होता. पांदीत सामसूम होती. पाखरं देखील उडत नव्हती. उन्हाचा निवारा घेऊन ती झाडीत शिळ घालीत बसली होती. पांदीच्या दुथरपा असलेल्या घनदाट घाणेरीच्या फुलावर भुंगे फिरफिरत गुणगुणत होते. त्यांचे अनेक स्वर एक झाले होते आणि त्या घाणेरीच्या फुलाचा सुगंध दरवळत होता. कोकिळा दत्तू पुढं उभीच. तिचं पाऊल पुढं उचलत नव्हतं. मात्र तिची भेदरट नजर कोणीतरी येईल या भीतीनं पांदीनं दौड मारून माणसाची चाहूल घेत होत. जीव दत्तूतच गुंतला होता. तो निघतच नव्हता. आज दत्तू तिला एकदम पाहत होता. ती त्याला अगदी नवनवीनच भासत होती. तसं पाहिलं तर लहानपणापासून त्यांची ओळख होती, मैत्री होती. दोघांनी लहानपणी माळाला गुरं चारली होती. एकत्र बसून ओढ्यावर भाकरी खाल्ली होती. परंतु दोघेही पणात येताच त्यांचे दोन मार्ग झाले होते. रस्ते दोन्हीकडे फुटले होते. पण मन एकच होती. ती दुभंगत नव्हती. दोन होत नव्हती. त्यांना तडा पडत नव्हता. अलीकडे दोघांच्याही मनात एक नवी भीती निर्माण झाली होती. बालपणीची मैत्री आवात राहावी. ती ओळख, त्या आठवणी जिवंत राहाव्यात आणि आपल्या प्रीतीचा अंत होऊ नये असे त्यांना वाटत होत. प्रीत ही काळजात पैदा होते. काळीच त्या प्रीतीला जपत, वाढवत, घडवत. ते दिवस चैत्राचे होते. नव्या उन्हात झाडांना नवीन पालवी फुलली होती. झाडांना नवीन पालवी फुटत होती. नवे मुगारे बिलवरासारखे लखलखत होते. डोळे दीपित होते आणि सर्वत्र लग्न जुळत होती. नव्या नवऱ्या पिवळं वस्त्र परिधान करून खिदळत होत्या. काही जणींची लग्न निश्चित झाली होती. त्या वैशाखाची वाट पाहत होत्या. वैशाखाला की त्यांच्यावर तांदूळ पडणार होते आणि त्यांच्याही जीवनाला नवा बहर येणार होता. त्याची त्या वाट पाहत होत्या. त्या दिवसासाठी आतुर झाल्या होत्या. त्यांच्या मनात एक नवी ओढ निर्माण झाली होती. नदीच्या पानातून फूल वाहत जावं तशी कोकिळाही वाहत जात होती. तीही त्याच घडीची वाट पाहत होती. पण आपलं लग्न दत्तू बरोबरच व्हावं एवढीच तिची इच्छा होती. म्हणून ती आज कित्येक दिवस झुरत होती. एकांतात रडत होती आणि दत्तू दिसला की सारं सारं विसरून हसत होती. अगदी वेड्यासारखी हसत होती. भारावून जात होती. तिला जगाचा विसर पडत होता. बाप, भाऊ, घर यांचा तिला विसर पडत होता. नित्ती आणि दत्तू मनाने एकरूप होत होती. त्याच्या शेजारी बहुल्यावर बसता यावं, त्याच्या नावाचं कुंकू लावण्याला मिळावं म्हणून नवस करीत होती. परंतु तो मनातील सुंदर विचार कुणाला सांगू शकत नव्हती. दत्तूला सुद्धा ती हे बोलायला धजत नव्हती. लाजत होती आणि छातीवरच्या पदराची चाळवाचाळव करीत उगीचच हसत होती. आणि तो पुढं निघून गेला की मी हे काय केलं म्हणून दोष देत होती. आज मात्र दत्तूला सर्व काही स्पष्टच विचारायचं असं तिनं ठरवलं होतं. आणि कसं बोलावं आणि काय बोलावं म्हणून मनातल्या मनात शब्दाची जुळवणी ती करीत होती. दत्तू ही खिन्न झाला होता. कारण त्याची ही तीच स्थिती होती. आणि तोही कसं बोलावं काय बोलावं याचा विचार करीत होता. आज कित्येक दिवस विचार करून त्यानं आपल्या मनाची तयारी केली होती. परंतु कोकिळा समोर येताच तो अस्वस्थ झाला होता. आता काय बोलावं या विचारात पडला होता. तो फक्त तिला पाहत होता. शेवटी कोकिळाच म्हणाली, मग काय करायचं? कशाचं ते बी मीच सांगू का? तिनं रुसवा चेहरा केला. तिच्या कपाळावर एक आठी चमकून मावळली आणि दत्तूनं एक सुस्कारा टाकला.
विचारात पडला आणि थोड्या वेळानं म्हणाला, मला उघड उघड सांग की मला 3 मागण्या आल्या ती, या वर्षी माझं लगीन राहणार नाही, नी तुमचा डोळा काय उघडत नाही, मग मात्र मला काय म्हणू नका, माझ्या माणसासनी तुम्ही भेटा, बोला, मागणी टाका, तुम्हाला नकार मिळणार नाही। पर कोकिळा, याला पैसा नको का? असं दत्तूनं विचारलं आणि ती म्हणाली, मी पाहिजे असन तर पैसा उभा करा, मगच मागणी घाला, जाते मी, तसंच करतो, 4 बैल आहे ती, 2 काढतो आणि तुला भावकी घेऊन मागणी घालतो। कोकिळाला आनंद झाला, ती हसली आणि जाते असं म्हणून डोलदार पावलं टाकीत गावाकडे चालू लागली। दत्तू त्या पांदीत उभा राहून तिची ती सुंदर पाठमोरी आकृती पाहू लागला। खरच कोकिळा देखणी होती, तिचा रंग सावळा होता, तिचे डोळे पूर्ण उमललेल्या टपोऱ्या फुलासारखे होते, तिचे ओठ रेखीव होते, तिचे ते डोळे, तिचा रंग, तिच्या तारुण्याची कमान चढवत होता, तिच्या छातीवरचा पदर अपुरा पडत होता, नित्या रसरसीत पोटऱ्यांना तर दृष्टच लागत होती, तिच्या डोळ्यात जादू होती, हालचालीत उन्माद होता, नी म्हणूनच दत्तूचा जीव वाराहुरा झाला होता। पांदीत उभं राहून त्यानं खूप विचार केला आणि मग तो रानात जायच्या ऐवजी घराकडे चालू लागला। आजच्या आज बैल घेऊन जायची, खरसुंडीला बाजार भरलाय, तिथं लगेच विक्री होईल आणि 2 दिवसानच आपण परतू, असा निश्चय करून तो पाय उचलून चालू लागला। 4 दिवसांनी तिला मागणी घालायची, तिच्याशी लग्न करायचं, पण ही देखणी कोकिळा हच्ची जाऊ द्यायची नाही, नाहीतर आपण जगू शकणार नाही, आपल्याला वेळ लागल, आपण मरून जाऊ, त्यापेक्षा घरची बैल विकून पैसा उभा करणं चांगलं, सुखी व्हायचं तर घरचे 2 बैल जातील, पण कोकिळा घरी येईल आणि माझा संसार सोन्याचा होईल, पुढं 2च काय पण चांगली 4 बैल घेऊन मी माझा मळा करीन। दत्तून बैल सोडले, आईला सर्व काही सांगितलं, पुढं लागणाऱ्या आणखी रकमेची तयारी केली आणि तो चालू लागला। गावदरीला जाऊन त्यानं गावाकडं तोंड केलं आणि हात जोडले, देवा मला यश दे, असं म्हणून माग ओढून त्यानं बैल ओढायला सुरुवात केली। दत्तू गावाबाहेर गेला आणि लगेच एका पाहुण्याच्या टोळक्यानं येऊन अंगणातनं कोकिळाच्या बापाला रामराम ठोकला। तशी सर्व माणशी कावदारली, कोकिळाला मागणी आली, लेका फळ, असं म्हणून सर्व माणसं धडपडून उठली। कोण साळूता घेऊन सोपा साडू लागलं, तर कोणी घोंगडी झटकून टाकू लागलं, काहींनी चहाचा हुकूम सोडला, कोण पान सुपारीकडे पळालं, नी थोड्या वेळानं सर्व काही स्थिर स्थावर झालं। आलेले पाहुणे सोप्यात येटीत बसून सुपारी कातरू लागले, काही जण पानाचे तोबरे भरून अंगणातच पिचकाऱ्या मारू लागले, सर्वत्र पाने रंगली आणि मग बोलणं रंगात आलं, कोकिळाचं लग्न ठरू लागलं। आळीतल्या माणसांनी सोपा भरला, कोकिळाचे भाऊ लगबगीने कामे आटपून घराकडे निघाले आणि मग बोलण्याला बहर आला, सोप्यावर लग्न ठरत होतं आणि कोकिळा मात्र घरात रडत होती। आता आपलं काय होणार याच विचारानं तिचं हृदय विदीर्ण होत होतं आणि दागिने किती आणि कोणते घालणार या चर्चेत तिचे भाऊ रंगले होते। दत्तू बैलांना ओढीत पुढे चालला होता आणि त्याचा आत्मा कोकिळेत गुंतला होता। त्या दिवशी बोलणी अपुरी राहिली आणि पुन्हा सकाळी बैठक बसली, पुढं बोलणी सुरू झाली। दत्तू आपले बैल घेऊन बाजारात बसला होता आणि गिरायकाऐवजी कोकिळेचाच विचार त्याच्या मनात सारखा येत होता। त्याला विलक्षण ओढ लागली होती आणि आपण कधी एकदाचे घरी जातो असं होऊन गेलं होतं आणि इकडं सोप्यात हुंड्याची रक्कम ठरली होती। हां, थोडा सुपारी, असा एकच गलका झाला होता। कोकिळाचा आत्मा हमरत होता, दत्तू आता बैल विकून येईल आणि मग त्याला काय वाटेल, या विचारानं तिला वेळ लागायची वेळ आली होती। ती मनात कळत होती, जळत होती,
मरणप्राय यातना तिला होत होत्या। तिकडे दत्तूने दोन बैल विकून कमरेला रक्कम लावली होती आणि इकडे कोकिळाचं लग्न नक्की झालं। तिकडे दत्तून बैलाच्या विक्रीची पावती लिहिली, इकडं कोकिळाच्या लग्नाच्या याद्या झाल्या, तिथी ठरली। दत्तू घाईघाईने माघारी फिरला आणि इकडं पाहुणे सर्व निश्चित करून माघारी फिरले। दत्तू घरी आला, त्याच सकाळी कोकिळा नवरी होऊन गाडीत बसून निघून गेली। कोकिळाचं लग्न झालं आणि ती दुसऱ्याची होऊन आपल्या गावी निघून गेली। हे ऐकून दत्तूचा आत्मा दुभंगला, त्याच्या मस्तकाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या, त्याला निराशेनं घेरी आली, त्याच्या काळजाचं पाणी झालं, त्याची वाचा बंद झाली। तो गुमान जाऊन आपल्या सोप्यात बसला, विचारांनी त्याच्या डोक्यात काहूर उठवलं होतं। एक भयंकर वादळ निर्माण केलं होतं, त्या वादळात तो तरुण रगदार उमदा तरुण दत्तू सर्वस्व विसरला, त्याला जगाचा विसर पडला। आई, घर, दोन बैल, गाव, हे सगळं सगळं तो विसरून गेला आणि फक्त कोकिळाचाच विचार करू लागला। त्याला वेळ लागलं, मनातल्या मनात कोकिळा कोकिळा असं पुटपुटत तो हिंडू लागला आणि काही दिवसांनी ते पुटपुटणं मोठ्यांदा सुरू केलं। नंतर नंतर मात्र तो कोकिळा अशी भली मोठी आरोळी ठोकीत गावातून हिंडू लागला। त्याला वेळेचं दिवस रात्रीचं भान राहिलं नाही, गाव मात्र थरारलं, पोराला येळ लागलं असं माथारी माणसं बोलू लागली। दत्तूच्या आईनं हंबरडा फोडला आणि माझ्या दत्तूला वाचवा हो असं अंतरस्वरात ती गावाला विनवू लागली। पण दत्तू पुढं कोणाचाच काही इलाज चालत नव्हता, त्याचा रोग असाध्य होता। त्या रोगावर एकच उपाय होता आणि तो म्हणजे कोकिळा, पण ती आता दुसऱ्याची झाली होती। दत्तूचं डोकं बिघडल्याची बातमी दूरवर गेली आणि दत्तूही बिघडलेल्या डोक्याने गावोगाव हिंडू लागला। तो उघड्या मैदानात उभा राही आणि काव काव असा आवाज करी। त्यानं असा आवाज केल्याबरोबर एक मोठा चमत्कार घडून येत होता। हजारो कावळे त्याच्या त्या आवाजाला आपल्यापैकीच कुणाचा तरी आवाज आहे असं समजत होते आणि क्षणात त्याच्या अवतीभोवती येऊन घिरट्या घालीत होते। काही कावळे त्याच्या अंगाखांद्यावर येऊन बसत होते आणि काही त्याच्या डोक्याची झाळकण करीत होते। काव काव असे मोठ्याने ओरडत तो जिकडे जाईल तिकडे सर्व कावळे जात होते आणि कावळ्यांच्या त्या कळपात दत्तू आपली कोकिळा शोधत होता। कावळ्याचा कळप डोक्यावर घेऊन तो वाटेल तिकडे जात होता आणि त्याच्या मागोमाग सर्व कावळे उडत होते। सर्व कावळे तो आपल्या हुकमात ठेवीत होता। दत्तूचं ते सामर्थ्य पाहून लोक पार दुमचटून गेले होते। वनच्या पाखरावर हुकमत गाजवणारा हा दत्तू वेडा नसून त्याच्या अंगी काहीतरी विलक्षण असं दैवी सामर्थ्य आहे असं लोक म्हणू लागले। तो दिसताच त्याच्या पुढे हात जोडून उभे राहत होते आणि आशीर्वाद मागत होते। प्रेमासाठी वेडा झालेला दत्तू त्या भागात महात्मा ठरला होता, कावळ्यांचा राजा अशी त्याला ख्याती मिळाली होती। दत्तून आपला पोशाख आता काळा केला होता आणि तो कावळ्यासारखा झाला होता। डोकीवर कावळ्यांची झिंमड घेऊन गावोगाव तो फिरत होता, पण वेडा मात्र खासच नव्हता। प्रेमाचा तो वेडा झाला होता आणि लौकिक अर्थानं तो वेडा झाला आहे असं लोक मानित होते। दत्तूची दाढी वाढली होती, तो लुंगी लावून फिरत होता, एका प्रकारे तो संन्यासीच झाला होता। परंतु त्याला फक्त कोकिळाचेच वेड होते, तिच्यासाठी तो झुरत होता, मरत होता आणि तिच्यासाठी त्याने सर्व काही सोडलं होतं। एकाच नादात तो दंग होता, एकाच नावात तो रंगला होता। त्याला एकदाच फक्त आता कोकिळाच पाहायची होती। चालून चालून दत्तू दमला होता, त्याला आता या जीवनाचा कंटाळा आला होता, परंतु तो चालतच होता। त्याच्या डोक्यावर हजारो कावळे घोंगावत होते, कोकिळाचं गाव जवळजवळ येत होतं। तो जसा कोकिळाला पाहून आतुर झाला होता, तशीच
कोकिळाही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. दत्तू आपल्या गावाकडे येतो आहे असं समजताच देहभान विसरून ती त्याची वाट पाहत होती. अखेर एकदा तो कावळ्यांचा राजा गावात आल्याचं कळालं. त्याचा तो व्याप उद्व्याप पाहून आता कोकिळा घाबरली, दिपून गेली. आपलं चुकलं, आपण त्याला दगा दिला, आपण त्याच्या आयुष्यात विष कालवलं. या विचारानं ती वेडावली, ओक्साबोक्सी रडू लागली. गावाबाहेरच्या एका देवळात दत्तू मुकाम ठेवून बसला होता. गावकरी त्याला पाहण्यासाठी जात होते, परंतु दत्तू आजारी पडला होता. एके दिवशी कोकिळा सकाळी उठली आणि दत्तूला भेटण्यासाठी निघाली. अगदी बेभान होऊन सर्व बंधनं तोडून ती निघाली. घरातून सरळ बाहेर पडली आणि धावत सुटली. ती देवळात पोहोचली आणि एक किंकाळी फोडून तिनं दत्तूकडे झेप घेतली. दत्तू एका कोपऱ्यात ध्यानस्थासारखा बसला होता, परंतु त्याचा आत्मा त्याला केव्हा सोडून गेला होता. कोकिळाला हे सहन झालं नाही. तिनं आपल्या दोन्ही हातांची मिठी त्याच्या अंगाभोवती घातली आणि त्याच्या निर्जीव छातीवर डोकं टेकून तीही त्याला भेटायला निघून गेली. मनाविरुद्ध झालेल्या लग्नांची आणि नात्यागोत्यातल्यांची सर्व बंधनं तोडून ती त्याला भेटायला निघून गेली.